Good morning, everyone. Today we are going to start with XML. XML stands for Extensible Markup Language. It was designed to store and transport data. मग last unit मध्ये आपण HTML बघितलं, नंतर JavaScript आपण बघितलं, आता हा न्यू टेक्नॉलॉजी दॅट इज XML. XML आता खूप यूज केलं जातं डेटा स्टोअर करण्यासाठी, ट्रान्सपोर्ट करण्यासाठी. मोबाईल मध्ये पण जनरली XML मध्ये डेटा स्टोअर होतो, जे काही तुमचे कॉन्टॅक्ट वगैरे असतील, कारण की त्याची जी काही फाईल साईज आहे तर ती फाईल साईज खूप कमी म्हणजे तयार होते, खूप कमी साईजची फाईल तयार होते. सो इझिली ती आपण ट्रान्सपोर्ट करू शकतो. तर त्यासाठी XML, आणि XML ला कुठलंही कंटेंट अंडरस्टँड होतं, कुठलाही आता सम प्लॅटफॉर्म असेल तरी सुद्धा XML त्यामध्ये डेटा ट्रान्सफर आणि सेंड करू शकतो. त्यामुळे आपण जनरली XML वापरलं जातं. XML इज डिझाईन टू बी अ सेल्फ डिस्क्रिप्टिव्ह, म्हणजे आता यामध्ये जे काही टॅग वगैरे वापरले आहेत हे टॅग जे आहेत ते सेल्फ डिफाईन आहेत, म्हणजे त्यामध्ये काय डेटा आहे तो अंडरस्टँड होतो. XML इज डिझाईन टू कॅरी द डेटा, नॉट टू डिस्प्ले द डेटा. आता हा HTML आपण कशासाठी डिस्प्ले करण्यासाठी यूज करत होतो, तर XML आपण डेटा कॅरी करण्यासाठी यूज करतो. XML टॅग्स आर नॉट प्रीडिफाईन्ड. HTML टॅग्स जे आहेत ते सगळे प्रीडिफाईन्ड आहेत, म्हणजे आता H1 जर असेल तर तो हेडिंग टॅग आहे, H4 हेडिंग टॅग आहे, P पॅराग्राफ साठी, I इटॅलिक साठी, B बोल्ड साठी, हा सगळा आपण प्रेझेंट करण्यासाठी आपण यूज करतो. आणि जो XML मधला जो डेटा आहे तो डेटा कॅरी करण्यासाठी आपण यूज करतो. ओके, म्हणजे फ्रॉम वन लोकेशन टू अनदर लोकेशन. XML टॅग्स आर नॉट प्रीडिफाईन्ड. XML चे टॅग्स हे प्रीडिफाईन्ड नाही आहेत. ओके, म्हणजे जसं आता मी सांगितलं की प्रत्येक टॅगला काहीतरी मिनिंग असतं HTML मधल्या, तर XML मधले युजर डिफाईन टॅग असतात. एक्सप्लेन, XML इज अ प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट, म्हणजे त्यामध्ये कुठला प्लॅटफॉर्म आहे. आता सपोज जर मी एखादं ऍप्लिकेशन जावामध्ये बनवलं आणि मला त्या ऍप्लिकेशन मधला सोर्स कोड थ्रू XML मला सेंड करायचा आहे, पण अशा माणसाला पाठवायचं की जसं ऍप्लिकेशन .NET मध्ये, तरी सुद्धा तो डेटा आपण पाठवू शकतो थ्रू XML, बिकॉज इट्स अ प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आणि लँग्वेज इंडिपेंडंट. प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट म्हणजे इथं सपोज मी विंडोज मध्ये आहे, पुढचा माणूस हा लिनक्स वर काम करतोय, तरी सुद्धा त्याचा काही फरक पडत नाही. आणि लँग्वेज इंडिपेंडंट पण, म्हणजे आता मी प्रोग्रामिंग लँग्वेज कुठली यूज केली आहे, जावा यूज केली आहे, समोरच्याला .NET मध्ये करायचं ऍप्लिकेशन, तरी सुद्धा आम्ही एकमेकाशी थ्रू XML कम्युनिकेशन करू शकतो. ओके, सो XML स्टँड फॉर, इथं शॉर्ट मध्ये घेतले आपल्याला, एक्सटेन्सिबल मार्कअप लँग्वेज. XML इज अ मार्कअप लँग्वेज लाईक HTML. XML इज डिझाईन टू स्टोअर द डेटा, XML इज डिझाईन टू स्टोअर अँड ट्रान्सपोर्ट डेटा, आणि XML इज सेल्फ डिस्क्रिप्टिव्ह. आता डिफरन्स काय XML आणि HTML मध्ये तो बघूया. सो HTML इज यूज टू डिस्प्ले डेटा अँड फोकसेस ऑन हाऊ डेटा लुक्स. HTML मध्ये जे काय आपण प्रोग्रामिंग परफॉर्म करतो त्यामध्ये त्याचा उद्देश काय, तर डेटा हा कसा डिस्प्ले व्हायला पाहिजे, की बाबा मी इमेज मला इथं डिस्प्ले करायचे, इमेजच्या खाली कंटेंट डिस्प्ले व्हायला पाहिजे, त्यानंतर तो प्रॉपरली शो व्हायला पाहिजे, त्यामध्ये CSS यूज करून तो प्रॉपर म्हणजे एकदम अट्रॅक्टिव्ह दिसला पाहिजे, त्यासाठी आपण HTML यूज करतो. आणि XML इज अ हार्डवेअर इंडिपेंडंट टूल दॅट यूज टू ट्रान्सपोर्ट अँड स्टोअर डेटा, इट फोकसेस ऑन व्हॉट डेटा इज. तर त्याच्यामध्ये डेटा काय आहे हे गरजेचं आहे, कारण की तो डेटा दुसऱ्याला यूज करण्यासाठी पाठवायचा आहे. सो XML HTML मध्ये हाऊ डेटा लुक्स याच्यावर कॉन्सन्ट्रेट होतो, आणि XML मध्ये डेटा काय आहे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट होतो. HTML इज अ मार्कअप लँग्वेज अँड XML इज ऑल्सो मार्कअप लँग्वेज. HTML इज नॉट केस सेन्सिटिव्ह, XML इज केस सेन्सिटिव्ह. केस सेन्सिटिव्ह माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना, की केस सेन्सिटिव्ह म्हणजे इट डिफरन्शिएट बिटवीन स्मॉल लेटर अँड कॅपिटल लेटर्स, त्यामध्ये ते डिफरन्शिएट करतं. सो इट्स नॉट अ HTML केस सेन्सिटिव्ह नाही आहे, आणि XML केस सेन्सिटिव्ह आहे. HTML कशासाठी, प्रेझेंटेशन साठी यूज करतो. XML इज नायदर प्रेझेंटेशन लँग्वेज नॉर प्रोग्रामिंग लँग्वेज. हा मार्कअप लँग्वेज आहे जो डेटा ट्रान्सपोर्ट करण्यासाठी यूज करतो. HTML हॅज इट्स ओन प्रीडिफाईन्ड टॅग. HTML मध्ये त्याचे प्रीडिफाईन्ड टॅग्स आहेत जे आपण यूज करतो, H1, P, BR, DU, इमेज A, असे खूप सारे टॅग आहेत जे आपण यूज करतो. आणि XML मध्ये युजर डिफाईन्ड टॅग्स आहेत जे आपण स्वतःला हवे ते टॅग आपण डिफाईन करू शकतो. इन HTML इट इज नॉट नेसेसरी टू यूज अ क्लोजिंग टॅग.
एचटीएमएल मध्ये सपोज जर एखादा टॅग क्लोज नाही झाला तरी तो काही एरर दाखवत नाही, पण एक्सएमएल मध्ये सगळे टॅग जे आहेत ते पेअर टॅग आहेत, ते क्लोज करायला लागतात. एचटीएमएल इज स्टॅटिक बिकॉज इट यूज टू डिस्प्ले डेटा. एचटीएमएल थ्रू एचटीएमएल वी कॅन डिझाईन ओनली स्टॅटिक वेबसाईट, जसं कंटेंट फक्त आपल्याला शो करायचं, ज्यामध्ये काही चेंजेस होत नाही. जर चेंजेस करायचे तर आपल्याला सर्व साईट स्क्रिप्टिंग लँग्वेज यूज करायला लागेल, जसं की सी शार्प, पीएचपी, डॉट नेट, जावा, अशा लँग्वेजेस आपल्याला यूज करायला लागतील. आणि एक्सएमएल डायनॅमिक आहे कारण ज्यामध्ये डेटा अपडेट होत राहतो. एचटीएमएल डज नॉट प्रिझर्व व्हाईट स्पेस, एक्सएमएल प्रिझर्व व्हाईट स्पेस. तर व्हाईट स्पेस म्हणजे जे काही स्पेस असते आपण ह्याच्यामध्ये ठेवतो, म्हणजे वर्ड मध्ये असेल, तर ती एचटीएमएल मध्ये काही म्हणजे प्रिझर्व करत नाही आणि एक्सएमएल मध्ये प्रिझर्व करतात. ओके, हा होता डिफरन्स एचटीएमएल आणि एक्सएमएल मधला. नेक्स्ट पॉइंट आहे आपला ऍडव्हान्टेजेस ऑफ एक्सएमएल. एक्सएमएलचे ऍडव्हान्टेजेस काय, तर इट्स मेक्स अ डॉक्युमेंट ट्रान्सपोर्ट अक्रॉस द सिस्टीम अँड ऍप्लिकेशन. तर एक्सएमएल आपण डेटा म्हणजे एक्सएमएल थ्रू आपण डॉक्युमेंट ट्रान्सपोर्ट करू शकतो फ्रॉम वन सिस्टम टू अनदर सिस्टम, फ्रॉम वन ऍप्लिकेशन टू अनदर ऍप्लिकेशन. यू कॅन ऑल्सो एक्सचेंज द डेटा क्विकली बिटवीन द डिफरंट प्लॅटफॉर्म. दोन वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत. मग अशी मी एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला की सपोज एक ऍप्लिकेशन जावामध्ये बनलं आणि एक ह्याच्यामध्ये बनले पीएचपी मध्ये बनले, तर ते सुद्धा कम्युनिकेशन करू शकतात जरी डिफरंट प्लॅटफॉर्म असतील तरी. एक्सएमएल सेपरेट द डेटा फ्रॉम एचटीएमएल. एचटीएमएल मधनं डेटा एक्सएमएल सेपरेट करू शकतो. इट सिम्प्लिफाइज द प्लॅटफॉर्म चेंज प्रोसेस. ओके, दोन वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म मध्ये कम्युनिकेशन इझिली होतं टू एक्सएमएल. डिसएडव्हान्टेजेस काय त्याचे, एक्सएमएल रिक्वायर्स प्रोसेसिंग ऍप्लिकेशन. तर प्रोसेस करण्यासाठी काही ऍप्लिकेशनची गरज आहे. एक्सएमएल सिंटॅक्स इज व्हेरी सिमिलर टू अदर अल्टरनेटिव्ह टेक्स्ट बेस्ड डेटा ट्रान्समिशन फॉरमॅट, विच इज समथिंग समटाइम कन्फ्युजिंग. आता याच्यामध्ये काही युजर डिफाईन टॅग यूज केले, ते मे बी सिमिलर होऊ शकतात, तर त्यामुळे कन्फ्युजन जनरेट होऊ शकतं. नो इंट्रिन्सिक डेटा टाइप सपोर्ट. इंट्रिन्सिक डेटा टाइपचा सपोर्ट नाही आहे. द एक्सएमएल सिंटॅक्स इज रिडंडंट, त्यामध्ये डुप्लिकेशन येऊ शकतं. आताच मी तुम्हाला सांगितलं की यूजर डिफाईन टॅग आहे, तर आपण तेच तेच टॅग सपोज जर रिपीट केले तर त्यामध्ये डुप्लिकेशन येऊ शकतं. डज नॉट अलाव टू यूज द युजर टू क्रिएट हिज टॅग्स. डज नॉट अलाव द युजर टू क्रिएट हिज टॅग. नो, हे हा डिसएडव्हान्टेज नाही होत. ओके, नेक्स्ट वन फीचर्स. फीचर्स अँड ऍडव्हान्टेजेस ऑफ एक्सएमएल. आता फीचर्स काय आहेत ते बघूया. XML separates data from HTML. If you need to display the dynamic data in your HTML document, it will take a lot of work to edit the HTML each time the data exchange. With XML, data can be stored in a separate XML file. This way you can focus on HTML, CSS, display layout, and sure the changes and underlying data will not require to change to the HTML. With few lines of JavaScript code, you can read an external XML file and update the data content of your page. आता HTML चा जो काही सोर्स कोड आहे त्याच्यामध्ये जर आपल्याला डेटा स्टोअर करायचा असेल तर त्यासाठी खूप ट्राय करायला लागतो आपल्याला. ते खूप HTML म्हणजे त्यामध्ये आपल्याला ऑब्जेक्ट क्रिएट करा, जावास्क्रिप्ट यूज करा, खूप सारा कोड करून मग आपला डेटा स्टोअर राहतो. तर आपण XML यूज केलं तर XML हा सेपरेट फाईलमध्ये आपला डेटा स्टोअर करतो आणि जावाच्या जावास्क्रिप्टच्या थोड्याशा लाईन मध्ये तो आपण डेटा ऍक्सेस करू शकतो थ्रू XML. ओके, तर तो डेटा पण सेपरेट ठेवतो आणि तुमचं डिझायनिंगचा पार्ट सेपरेट ठेवतो. XML सिम्प्लिफाइज डेटा शेअरिंग. इन द रियल वर्ल्ड द कम्प्युटर सिस्टम अँड डेटाबेस कंटेंट्स डेटा इन कम्पॅटेबल फॉर्मॅट्स. XML डेटा इज स्टोर्ड इन अ प्लेन टेक्स्ट फॉर्मॅट. दिस प्रोव्हाइड द सॉफ्टवेअर अँड हार्डवेअर इंडिपेंडेंट वे स्टोरिंग डेटा. जो काही डेटा स्टोअर राहतो तो प्लेन टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये राहतो, त्यामुळे इझिली कोणी तो ऍक्सेस करू शकतो. नेक्स्ट वन, XML सिम्प्लिफाइज डेटा ट्रान्सपोर्ट. वन ऑफ द मोस्ट टाइम कन्झ्युमिंग चॅलेंज फॉर द डेव्हलपर्स इज टू एक्सचेंज डेटा बिटवीन इनकम्पॅटिबल सिस्टम ओव्हर द इंटरनेट. एक्सचेंजिंग डेटा XML ग्रेटली रिड्युसेस दिस कॉम्प्लेक्सिटी सिन्स द डेटा कॅन बी रीड बाय डिफरंट इनकम्पॅटिबल ऍप्लिकेशन्स. तर XML मध्ये काय होतं की त्याचं कामच ते आहे की डेटा ट्रान्सपोर्ट करणं, आणि जे काही डेव्हलपर साठी सगळ्यात कॉम्प्लेक्स टास्क आहे की डेटा ट्रान्सपोर्ट करणं फ्रॉम वन लोकेशन टू अनदर लोकेशन ऑन इंटरनेट, तर ते XML इझिली परफॉर्म करतं. XML सिम्प्लिफाइज द प्लॅटफॉर्म चेंज.
आता जे काही एक्सएमएल मध्ये आहे, आता मी तुम्हाला सांगितलं की एक्सएमएल डेटा इज स्टोर इन अ टेक्स्ट फॉर्मॅट, दिस मेक्स इट इझियर टू एक्सपांड ऑर अपग्रेड ऑर न्यू ऑपरेटिंग सिस्टम, न्यू अप्लिकेशन ऑर न्यू ब्राउझर विदाउट लॉसिंग द डेटा. आता एक्सएमएल मध्ये प्लेन टेक्स्ट मध्ये डेटा स्टोअर होतो, त्यामुळे तो कुठल्याही ऑपरेटिंग सिस्टीमला, नवीन ऍप्लिकेशन, नवीन ब्राउझरला कम्पॅटेबल होतो आणि तो डेटा लॉस न होता तो त्या ऍप्लिकेशनला भेटतो. एक्सएमएल इन्क्रीजेस डेटा अवेलेबिलिटी इन्क्रीज करतो, कारण की डेटा तुम्हाला अवेलेबल होतो. विथ एक्सएमएल युअर डेटा कॅन बी अवेलेबल टू ऑल द काइंड ऑफ रीडिंग मशीन्स, ओके, अँड मेक इट मोर अवेलेबल फॉर द ब्लाइंड पीपल ऑर द पीपल विदाउट डिसेबिलिटी. तर ऍज अ रीडिंग मशीन पण आपण तो यूज करू शकतो, म्हणजे जे कोण ब्लाइंड लोक आहेत तर त्यांना सुद्धा तो डेटा इझिली अवेलेबल होऊ शकतो. एक्सएमएल कॅन बी यूज टू क्रिएटिव्ह न्यू इंटरनेट लँग्वेज, ओके, असा वो फीचर आहे. एक्सएमएलचे काही एक्झाम्पल्स इथे दिलेत आपल्याला. आता बघा एक्सएमएलचं सिंटॅक्स बघा, यामध्ये रूट टॅग, चाइल्ड टॅग, चाइल्ड मध्ये पुन्हा सब चाइल्ड, पुन्हा चाइल्ड टॅग क्लोज आणि फायनली रूट टॅग क्लोज. नेक्स्ट पॉइंट आहे एक्सएमएलचं ट्री स्ट्रक्चर. आता ट्री स्ट्रक्चर मध्ये बघा, पहिल्यांदा रूट इलिमेंट, त्यानंतर त्याचा चाइल्ड इलिमेंट, ओके. तर चाइल्ड इलिमेंटला काही ऍट्रिब्यूट असतील, तर चाइल्ड इलिमेंटचे आणखीन काही चाइल्ड इलिमेंट असतील, ओके. आता त्यामधले आणि या इलिमेंटचे पुन्हा काही चाइल्ड इलिमेंट असतील, तर हे ट्री लाइक स्ट्रक्चर. हा रूट टॅग, ओके, त्यामध्ये इलिमेंट्स, पुन्हा त्या इलिमेंटचे पुन्हा इलिमेंट्स, त्या इलिमेंटचे पुन्हा इलिमेंट्स, ओके. तर हे एक्सएमएलचं स्ट्रक्चर आहे. आता इथे एक्झाम्पल दिल्यावर तुम्हाला समजेल. इथे कंपनी हा नावाचा टॅग आपण यूज केला, दिस इज नथिंग बट द रूट टॅग. तर रूट टॅग पासून एक चाइल्ड टॅग आहे एम्प्लॉई नावाचा, ओके. यामध्ये एम्प्लॉईची इन्फॉर्मेशन स्टोअर केली, कुठली कुठली, फर्स्ट नेम आहे, लास्ट नेम आहे, कॉन्टॅक्ट नंबर आहे, ईमेल आहे आणि ऍड्रेस आहे, ओके. ही इन्फॉर्मेशन आपण एम्प्लॉय टॅग मध्ये आपण स्टोअर केले. आता या ऍड्रेस पुन्हा आपण वेगळ्या वेगळ्या पार्ट मध्ये, म्हणजे ऍड्रेस मध्ये आणखीन आपण टॅग युज केले, चाइल्ड टॅग, दॅट इज सिटी, स्टेट आणि झिप कोड, ओके. तर हे ट्री लाइक स्ट्रक्चर अशा पद्धतीने दिसत. हा रूट इलिमेंट हा स्टार्टला आपल्याला दिसेल सगळ्यात पहिल्यांदा, त्याच्या अंडर हा त्यामध्ये ही इन्फॉर्मेशन. आता हे बघा एक्झाम्पल आपल्याला दिले, आता आपण ते लाईव्ह बघूया. ओके, आता मी त्यासाठी पण आपल्याला नोटपॅड लागेल. फर्स्ट लाईन ही बघा, एक्सएमएल वर्जन 1.0 हे वर्जन आपण स्पेसिफाय करतो. हे पार्सिंग साठी युज केलं जातं, हा टॅग आणि क्वेश्चन मार्क, म्हणजे हे इंडिकेट करतं इथनं तुमचं एक्सएमएल प्रोग्रामिंग स्टार्ट झालं. इथं आपण वर्जन स्पेसिफाय केलं, वर्जन इज इक्वल टू 1.0. आता मला समजा आपल्या कॉलेजची इन्फॉर्मेशन द्यायची, म्हणून इथं लिहिलं कॉलेज, ओके. त्यानंतर कॉलेजमध्ये मला कोर्स लिहायचे, कोर्स मी दिले आय टी, कोर्स टॅग क्लोज. नेक्स्ट कोर्स, सीएस, कोर्स टॅग क्लोज. आणि नेक्स्ट टॅग BMS आणि कोर्स टॅग क्लोज. ठीक आहे, आणि हा मी काय केला, कॉलेज टॅग क्लोज केला. केस सेन्सिटिव्ह आहे, त्यामुळे जसं इथं तुम्ही राईट केलं कॉलेज, तसंच कॉलेज टॅग इथं क्लोज व्हायला पाहिजे. आणि हा प्रोग्राम झाला. आता हा प्रोग्राम सेव्ह करायचा तर मी कंट्रोल एस प्रेस केलं. डेस्कटॉपवर एक्सएमएल नावाचं फोल्डर आहे, इथं दिलं त्याचं नाव फर्स्ट, ऑलरेडी आहे फर्स्ट, म्हणून फर्स्ट वन केलं आणि डॉट एक्सएमएल म्हणून फाईल सेव्ह केली, ओके. आता ही कुठं सेव्ह झाली आपण चेक करूया. इथं एक्सएमएल फोल्डर मध्ये इथं फर्स्ट वन नावाचं, आता हे एक्सएमएल आपण डॉट एक्सएमएल म्हणून आपण सेव्ह केलंय, तर ती फाईल आपल्याला अशा फॉर्मॅटमध्ये दिसते, एक्सएमएल डॉक्युमेंट मध्ये, ओके. हा फॉर्मॅट मे बी तुम्ही बघितला असेल, आपल्या जे काही ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये जे काही फाईल्स असतात त्यामध्ये जर एक्सएमएल फाईल असेल तर ती अशा ह्याच्यामध्ये शो होते. इथे समोर त्याचा टाईप दिसला, आणि जर तुम्ही बघितलं या फाईलची साईज ओनली 1 KB, यासाठी कुठलंही वेगळ्या ऍप्लिकेशनची गरज नाही. नोटपॅडमध्ये पण प्रोग्राम राईट होतोय आणि आपण इझिली एक्झिक्यूट करू शकतोय. ब्राउझरवर हा एक्झिक्यूट होतो, म्हणून मी आता डबल क्लिक केलं तर हे मला ब्राउझरवर डेटा शो झाला की कॉलेज आणि कोर्स. आणि आता मी कोर्स मिनिमाइज केलं तर
डेटा मी हाइड पण करू शकतो. ओके आता याच्यामध्ये आणखी मला इथं आपण फॅकल्टी असं मला डेटा जर ठेवायचा आहे तर मग फॅकल्टी मी इथं स्टोअर करू शकतो. फॅकल्टी मध्ये त्या फॅकल्टीचं नेम त्याचा ऍड्रेस त्याचा फोन नंबर असा डेटा आपण स्टोअर करू शकतो. आता हा एका फॅकल्टीज झाला, मला दुसऱ्या फॅकल्टीज स्टोअर करायचा आहे. जस्ट मी कॉपी आणि पेस्ट केला, इथं नेम मी फक्त चेंज केलं, ऍड्रेस टेस्ट 1 आणि फोन नंबर थोडाफार चेंज केला आणि सेव्ह केलं. हे दुसरं रेकॉर्ड माझं सेव्ह झालं. जर तुम्ही आता चेक केला फर्स्ट वर्ड होईल तर हा डेटा माझा ऍड झाला. अशा पद्धतीने मी डेटा XML मध्ये स्टोअर करू शकतो इन द फॉर्म ऑफ प्लेन टेक्स्ट. ओके नेक्स्ट बघूयात आपण. आता याच्यामध्ये बघा आपण काय काय बघितलं. फर्स्ट आहे XML डिक्लेरेशन. XML डिक्लेरेशन करताना आपण टॅग आणि पुढे क्वेश्चन मार्क देतो आणि XML लिहितो. हे इंडिकेट करतं की आपलं XML प्रोग्रामिंग यानंतर स्टार्ट होतं. त्याचं व्हर्जन आपण स्पेसिफाय करतो 1.0 आणि एनकोडिंग एनकोडिंग देतो UTF-8 हा फॉर्मॅट, फॉन्ट फॉर्मॅट आपण देतो. त्यानंतर बघा वेअर व्हर्जन इज द XML व्हर्जन अँड एनकोडिंग स्पेसिफाय द कॅरेक्टर एनकोडिंग यूज टू द नॉर्म युनिफॉर्म फॉर्मॅट आहे तो आपण यूज करतो. आता XML डिक्लेरेशन करताना रूल काय आहेत बघा, की XML काय केस सेन्सिटिव्ह आहे तर अँड मस्ट बिगिन विथ XML. कुठलंही XML चं डॉक्युमेंट किंवा प्रोग्राम्स हा स्टार्ट होतो क्वेश्चन मार्क आणि XML ना, आणि हे लोअर केस मध्ये राईट करतात. जर तुम्ही इथं चुकून जर कॅपिटल मध्ये जर टाईप केलं तर प्रोग्रामला एरर दाखवणार नाही पण कोड पण आपल्याला काय एक्झिक्यूट होणार नाही. असं बघूया आपण होतंय का. सपोज जर मी इथं XML कॅपिटल केलं तर काय प्रॉब्लेम येतोय, रन होतोय की नाही आपण चेक करू कारण केस सेन्सिटिव्ह आहे. तर बघा इथं काहीही एरर दाखवला नाही पण आपल्याला आउटपुट शो होत नाही, करेक्ट, कारण की XML केस सेन्सिटिव्ह आहे. ओके नेक्स्ट आता बघा इथं XML डॉक्युमेंटचं एक्झाम्पल दिलं. आताच आपण जे घेतलं ते व्हर्जन 1.0 आपण स्पेसिफाय करायचं. कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन यामध्ये नेम दिलंय, कंपनी दिली आहे, कुठली आहे, फोन नंबर काय तो दिलाय, ही आपल्याला XML फाईल अशी दिसेल. हा वरचा पॉइंट पार्ट जो आहे जो आपण XML व्हर्जन 1.0 सेव्ह केलाय तर दॅट इज नथिंग बट द डॉक्युमेंट प्रोलॉग. आणि हे जे काय आहे आपण टॅग त्यामध्ये जे काय यूज करतो दिस इज नथिंग बट द डॉक्युमेंट इलेमेंट. आता डॉक्युमेंट प्रोलॉग मध्ये आपण डॉक्युमेंट डिक्लेरेशन करतो आणि डॉक्युमेंटचा टाइप डिक्लेअर करतो. ओके म्हणजे इथे एनकोडिंग वगैरे जे काय आपण देतो ते. आता इलेमेंट, आता XML सिंटॅक्स, तर यामध्ये बघा काय काय आपल्याला XML डिक्लेरेशन एक पार्ट आहे, त्यानंतर टॅग्स आणि इलेमेंट, ऍट्रिब्यूट्स काय आहेत, टेक्स्ट काय आणि रेफरन्सेस काय, हे महत्वाचे आपल्यासाठी. म्हणजे हे XML मध्ये आपण यूज करतो आणि डिफाईन करतो. तर फर्स्ट XML डिक्लेरेशन हे ऑलरेडी आपण बघितलं आहे. त्यानंतर टॅग्स आणि इलेमेंट्स, आता ह्याच्यामध्ये जे काही इलेमेंट्स आहेत तर जो काही डेटा आपण लिहितो तर तो युजर डिफाईन आहे. जो आपल्याला डेटा स्टोअर करायचा तो आपण ऍज अ इलेमेंट म्हणून लिहितो आणि हा एनक्लोज होतो प्रत्येक वेळी. म्हणजे आता या इलेमेंट मध्ये आपण जो लिहिलाय तो इलेमेंट लिहून तो क्लोज होईल. जो काही आपल्याला डेटा इथं स्टोअर करायचा तो आपण स्टोअर करण्यानंतर इलेमेंट टॅग क्लोज होईल. ओके इथं बघा तीच एक्झाम्पल हे दिले.
आता एक्सएमएल वर्जन, कॉन्टॅक्ट इन्फो, ट्युटोरियल पॉइंट, कॉन्टॅक्ट इन्फो क्लोज आणि कंपनी क्लोज. तर असं होत नाही कधी. आता इथं जसा टॅग स्टार्ट झालाय, फर्स्ट स्टार्ट झाला तर तो लास्टला एंड होतो. हा जर आता इथं सेकंड झाला तर हा इथं क्लोज होणार. ओके, अशा पद्धतीने आपण राईट करू शकतो. एक्सएमएल वर्जन 1.0, कॉन्टॅक्ट इन्फो, इथं कंपनी वगैरे लिहिली, कॉन्टॅक्ट इन्फो, रूट इलेमेंट एक्स आणि वाय, आपण इथं इलेमेंट्स आपण डिफाईन करतो. नेक्स्ट आहे बघा एक्सएमएल ऍट्रिब्यूट. तर ह्याला आपण जसं आपण ए टॅग मध्ये ऍट्रिब्यूट लिहिलं तर तसं आपण एक्सएमएल मध्ये पण ऍट्रिब्यूट लिहू शकतो. म्हणजे प्रत्येक टॅगला काहीतरी आपण इथं व्हॅल्यू स्पेसिफाय करू शकतो. ओके, आता बघा ए, आता इथे ए टॅग लिहिला मी, मग बी, बी इज इक्वल टू काहीतरी व्हॅल्यू, सी इज इक्वल टू व्हॅल्यू, अशा पद्धतीने आम्ही ऍट्रिब्यूट स्पेसिफाय करू शकतो. त्या ऍट्रिब्यूटला काहीतरी व्हॅल्यू असाइन करू शकतो. एक्सएमएल टेक्स्ट, आता याच्यामध्ये बघा काही टेक्स्ट आहेत जे आपण डिरेक्टली युज करू शकत नाही. आता मला लेस दॅन सिम्बॉल युज करायचं आहे तर त्या जागी मी काय लिहिणार, अँड एल टी लिहिणार. ग्रेटर दॅन साठी अँड जी टी, अँड साइन साठी अँड एम्पर साइन, सिंगल कोट अँड ए पी ओस, डबल कोट अँड क्यूओटी. ओके, एक्सएमएल रेफरन्सेस, आता आपण रेफरन्स पण देऊ शकतो. तर यामध्ये दोन टाईपचे रेफरन्स आहेत, एंटिटी रेफरन्स आणि कॅरेक्टर रेफरन्स. म्हणजे आपल्याला कुठं तो रिडायरेक्ट करायचा आहे, तो रेफरन्स द्यायचा, तो आपण इथं रेफरन्स देऊ शकतो. ओके, थ्रू कॅरेक्टर द्यायचा असेल तर आपण हॅश युज करतो, आणि टू एंटिटी द्यायचं असेल तर आपण अँड ए एम पी न देतो. ओके, आता हे काय एक्झाम्पल ऑलरेडी झाले. नेमस्पेस म्हणून एक कन्सेप्ट आहे. नेमस्पेस मध्ये आपण काय करतो, आता की आपण युजर डिफाइन टॅग युज करतोय, तो पर्टिक्युलर कशाच्या अंडर आहे हे आपल्याला नेमस्पेस आपल्याला डिफाईन करायचं. नेमस्पेस देताना आपण कशा देतो, एलिमेंट एक्सएमएल एस कोलन नेम इज इक्वल टू यूआरएल, इथे यूआरएल आपण स्पेसिफाय करतो. त्याच्यामध्ये नेमस्पेस स्टार्ट विथ द कीवर्ड एक्सएमएल एस, त्यामध्ये वर्ड आपण नेम ऍज अ प्रिफिक्स युज केलाय, आणि यूआरएल काय, नेमस्पेस आयडेंटिफायर. एक्झाम्पल काय, आता बघा इथे एक्झाम्पल दिले आपल्याला. आता इथं एक्सएमएल वर्जन 1.0 यूटीएफ 8 लिहिलं, आणि इथं बघा हा सीओ एन टी आपण नेमस्पेस युज केले, सीओ एन टी कॉन्टॅक्ट एक्सएमएल आणि पुढे कॉन्टॅक्ट, आणि ही एक यूआरएल आपण इथं स्पेसिफाय करतो. मग हे सीओ एन टी आपण सगळ्या टॅगच्या आधी होतो, म्हणजे याच्यामधून डुप्लिकेशन होत नाही. आता हे नेमस्पेसच्या अंडर हा आपण युजर डिफाइंड टॅग, कारण की या प्रोग्राम मध्ये मी नंबर ऑफ वेळा कॉन्टॅक्ट नेम हे यूज करणार मी, तर त्याचं डुप्लिकेशन होऊ नये म्हणून आपण यूज करतो. आता नेक्स्ट पार्ट आहे एक्सएमएल डीटीडी, तो आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू. इथं आपण स्टॉप करू. तुम्हाला जर काही डाऊट असेल तर आपण कॉन्टॅक्ट करू शकता व्हॉट्सअप नंबरवर. थँक्यू, थँक्यू फॉर वॉचिंग.